अबुल फिदा हुसेन एक अत्यंत कलंदर चित्रकार, सगळ्या जगामध्ये आपल्या कुंचल्याच्या रंगांच्या सामर्थ्यावरती अजरामर झालेला. त्याचा जन्म पंढरपूरचा, अगदी आपल्या पंढरपूरचा, विठोबाच्या पंढरपूरचा जन्म. त्यांचं शिक्षण अर्थातच मदरशामध्ये झालं, उर्दू भाषेमध्ये झालं. आणि उर्दू ही भाषा मुळातच त्याची लिपी जर का तुम्ही बघितलीत, फार डौलदार लिपी आहे, अतिशय डेलिकेट म्हणू, नाजूक म्हणू, वेलबुट्टीच वाटते हो. म्हणजे तुम्ही आंधीतला तो डायलॉग असे ऐकला असेल कदाचित, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही, मध्ये संजीव कुमार सुचित्रा सेनना सांगत असतात की ये जो बेले नजर आ रही है, बेले म्हणजे वेली, दरअसल वेली नाही आहे, अरबी मैं आयते लिखी. तर असा डौल आहे त्या उर्दू लिपीचा. आणि ते गिरवताना वळवताना कुठेतरी मला असं वाटतं की त्यांच्यातला चित्रकारसुद्धा ती वळणं गिरवत होता. करोडो रुपये मी म्हटलं तसं ज्यांच्या पेंटिंगची किंमत आहे, त्यांचं पहिलं पेंटिंग 1930 विकलं गेलं होतं, ज्याचे त्यांना 10 रुपये मिळालेले होते. पण मला खात्री आहे की 25 पैसे काय, 10 रुपये काय, 10 लाख काय, 10 कोटी काय, चित्र काढायचं म्हटल्यानंतर हा माणूस 25 पैशातसुद्धा तेवढाच आनंदी असेल जेवढा करोडो रुपयाची पेंटिंग्स करताना तो आनंदी होता. त्यांच्या सगळ्या पेंटिंग्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात 2 प्रतिमा कायम येतात. एक म्हणजे घोड्याची प्रतिमा, घोड्याचा आकार, आणि स्त्री प्रतिमा. तर घोडा हा एक अतिशय डौलदार प्राणी आहे. त्याचं मला असं वाटतं की त्याची जी त्याच्या आकृतीच्या आकृतीची जी मेलडी आहे त्या घोड्याची, ती कदाचित कुठेतरी त्यांना साथ घालत असावी. आणि दुसरं स्त्री प्रतिमांविषयी ते असं म्हणतात की या सगळ्या स्त्री प्रतिमांमधून मी माझी आई शोधत असतो. तिचा चेहरा मला आठवत नाही, खूप धूसर आठवतो आहे. आणि म्हणूनच कदाचित बहुतेकदा त्यांच्या पेंटिंग्समधल्या स्त्री प्रतिमांना चेहरा नसतो. असं झालं की जेव्हा त्यांनी पेंटिंग्स विकायला सुरुवात केली तेव्हा पुढे पुढे त्यांनी एक एक पेंटिंग करणं बंद केलं. ते अख्खी सिरीजच्या सिरीज विकायला लागले. मला एकच हवं आहे, नाही घ्यायचं तर अख्खी सिरीज घ्यायची. एक सिरीज त्यांनी केली होती ज्याच्यामध्ये 25 चित्रं होती आणि प्रत्येक चित्राची किंमत प्रत्येकी 1 करोड अशी होती. आणि म्हणूनच ते हुसेन साहेब जे आहेत ते कायम मित्रांना हसून म्हणायचे की लोग काम करने के बाद घोडे बेचकर सोते, मैं घोडे बेचकर फिल्म बनवता हूँ. इंडियन टूरिझम अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे प्रमुख होते SK मिश्रा. आता एका आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी हुसेन साहेबांच्या काही पेंटिंगची त्यांनी निवड केली आणि जिथे दुसऱ्या देशामध्ये होतं प्रदर्शन तिथे दोघेजण निघाले. विमानामध्ये चौकशी केली मिश्रा साहेबांनी, पेंटिंग्स वगैरे व्यवस्थित घेतली आहेत ना बरोबर. हुसेन साहेब म्हणले नाही, मागच्या विमानाने येत आहेत, आपण पुढे चालू नये. ते हादरलेचं हादरलेचं कारण असं होतं की त्या दिवशीचं ते शेवटचं विमान होतं, त्याच्यानंतर कुठलंही विमान उडणार नव्हतं. त्यांनी कपाळाला हात लावला, ते म्हणले अहो हे शेवटचं विमान आहे, आता कुठनं पेंटिंग्स येणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मला वाटतं ते मिश्रा साहेब तर त्या दिवशी रात्री पूर्ण वेळ देवाची चाळवणी करत असतील, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा प्रदर्शनाच्या ठिकाणी सजावट चालू असताना जी 13 चित्रं त्यांनी निवडली होती ती 13 चित्रं तिथे तशीच उभी होती. मागच्या विमानात राहिलेली किंबहुना कधी जी येणार नव्हती ती 13 चित्रं तिथे दिमाखात उभी असलेली बघून मिश्रा साहेब चक्रावले. त्यांना काही कळेना काय खरोखर यांनी काय विमान अरेंज केलं आणि ती चित्रं मागवली का काय माहिती नाही, पण जेव्हा ती चित्रं नीट निरखून बघितलं तेव्हा कळलं की त्या चित्रांचा रंग अजूनही ओला होता. त्याचं कारण हुसेन साहेबांनी ती 13 चित्रं पुन्हा एकदा एका रात्रीत रंगवलेली होती. चित्रही आपल्या संस्कृतीमध्ये खूप लहानपणापासून रुजलेली आहेत, तर त्याच्याकडे बघण्याची नजर पुन्हा एकदा आपल्याला मिळाली पाहिजे
आणि ती लोकांपर्यंत पोचवता आली पाहिजेत की चित्र का बघावीत, चित्र कशी बघावीत. आणि यासाठी अर्थातच त्यांनी त्यांच्या स्टाईलनी जे काही प्रयत्न केले, त्यांनी काय केलं, त्यांची चित्रं आहेत ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ना जीप वापरली, ना कुठली महागाची गाडी वापरली, ना रेल्वेचा डबा वापरला. त्यांनी ती चित्रं बैलगाडीतून इकडून तिकडे न्यायला सुरुवात केली. आता बैलगाडीतून का, साधं लॉजिक होतं, लोक विचारतील काय आहे, मग सांगायचं की चित्रं आहेत, मग कसली चित्रं आहेत, मग सांगायचं की अमुक अमुकची चित्रं आहेत. तर मला असं वाटतं की या कुतूहलामधनं जे प्रश्न विचारले जातील आणि मग जे काही त्यांना चित्रांविषयी बोलता येईल, त्यांना चित्रांविषयी सांगता येईल त्यांच्याशी, तर हे हुसेन साहेबांनी केलेले प्रयत्न होते मला वाटतं.